नमस्कार रमास क्रिएटिव्ह क्लासमध्ये तुमचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण रांगोळी क्लास घेणार आहोत आज आपला डे वन आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण रांगोळी कशी काढायची ते पाहणार आहोत तर ही रांगोळी आहे रांगोळी मी मिडियम घेतलेली आहे जास्त बारीक रांगोळी घ्यायची नाही पिठासारखी जी रांगोळी असते ती आपण घेणार नाही आहोत कारण की ती रांगोळी पोर्ट्रेट जी रांगोळी असतेच त्या रांगोळीमध्ये वापरतात आपण संस्कार भारतीय रांगोळी कशी काढायची त्याचबरोबर आपण जे टिपक्याची रांगोळी काढतो त्यासाठी आपण ही अशी मिडियम साईज जी असते ना रांगोळी जरा अशी खरखरीत असते तशी रांगोळी घ्यायची आहे रांगोळी काढताना एकतर आपण असे चिमटीमध्ये पकडून रांगोळी काढतो दुसरीमध्ये आपण अशी पाच बोटामध्ये रांगोळी पकडतो आणि काढतो आणि तिसऱ्यामध्ये आपण मुठीमध्ये रांगोळी पकडतो आणि मग काढतो तर ह्या तिन्ही गोष्टी आपण शिकणार आहोत तर सर्वात अगोदर आपण शिकूया चिमटीमध्ये रांगोळी कारण की बहुतेक सगळेच जणं चिमटीमध्येच रांगोळी पकडतात आणि त्यानंतर रांगोळी काढतात चिमटीमध्ये रांगोळी काढताना अशी पकडायची आहे मी दाखवते अशी पकडायची आहे आणि अशी आपण जेव्हा टिपकी काढतो ना तेव्हा अशी सोडायची आहे इथून नाही सोडायची ह्या बाजूने सोडायची आहे पहा अशी अशी आपण सोडायची आहे आजो हा जो अंगठा आहे ना हा अंगठा आपला असा इकडेकडे गेला पाहिजे जेव्हा आपण टिपकी काढतो तेव्हा ते मी तुम्हाला काढूनच दाखवते तर पहा ही अशा पद्धतीने आपण इथं सोडणार आहोत तुम्हाला टिपकी किती बारीक काढायची आहेत त्यानुसार रांगोळी सोडायची आहे एकदम हळूहळू सोडायची आहे रांगोळीमध्ये टिपक्यांना खूप महत्त्व आहे टिपके फक्त बारीकच नाही तर मोठेसुद्धा आपल्याला लागतात अशा पद्धतीने रांगोळची प्रॅक्टिस करताना सर्वात अगोदर अशा बिंदूची तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे त्यानंतर रेषा मारायच्या आहेत तर रेषा मारताना हा जो आपला अंगठा आहे ना हा असा इकडे गेला पाहिजे पाठीमागे अशी रांगोळी घ्यायची चिमटीमध्ये रांगोळी थोडीच घ्यायची जास्त रांगोळी घ्यायची नाही आणि त्यानंतर अशा पद्धतीने सोडायचं आहे आपला अंगठा जो आहे तो असा पाठीपाटी जातो त्यानंतरच आपण डिझाईन काढू शकतो हे पहा हे असं पकडायचं आहे अगोदर छोट्या छोट्या रेषा तुम्ही मारून घ्यायच्या आहेत एकदा रेषा मारायला जमल्या की त्यानंतर अशा पद्धतीने रेषा मारायच्या आहेत रेषा मारताना आपला जो हात आहे हा आपला खाली टेकला नाही पाहिजे वरतूनच रेषा मारायचे आहे कारण की संस्कार भारती जेव्हा आपण रांगोळी काढतो तेव्हा खाली वेगवेगळे रंग असतात आणि त्याच्यावरती आपण डिझाईन काढत असतो सरळ रेषा मारल्याच्या नंतर आडव्या रेषासुद्धा मारायच्या आहेत तर मी एका हातामध्ये मा माईक पकडला आहे अशा पद्धतीने उभ्या आडव्या तिरक्या अशा सगळ्या रेषा आपण काढायच्या आहेत मी तुम्हाला जवळ दाखवते म्हणजे माझ्या रेषा बरोबर येतील लांब हात केला तर रेषा बरोबर येत नाहीत अशा पद्धतीने पूर्ण एक दिवस तुम्हाला असे डॉट काढायचे आहेत आणि अशा आडव्या उभ्या सर्व रेषा तुम्हाला काढून घ्यायच्या आहेत रेषा काढून झाल्याच्या नंतर आज फक्त आपण रांगोळी पकडायची कशी आणि टाकायची कशी प्रॅक्टिस कशी करायची ते फक्त पाहतोय आणि त्यानंतर आपण हे असे पकडायचं आहे आणि असे बारीक बारीक डिझाईन काढायचे आहेत अशा पद्धतीने असे पकडायचं आहे त्यानंतर हे दोन बोटा असे आणि हा अंगठा असा अंगठा इथे नाही ठेवायचा जरा पाठीमागे इथे ठेवायचा आहे आणि बरोबर ह्या दोघांच्या मधून आपले रांगोळी पडली पाहिजे अगोदर रांगोळी घ्यायची हात इकडची बाजूची रांगोळी असेल ती काढायची आणि त्यानंतर ही रांगोळी जरा पाठीमागे करायची अशी आणि मग रांगोळी अशी सोडायची ह्या दोन बोटांच्या मधून रांगोळी पडली पाहिजे अशी प्रॅक्टिस करायची मग रांगोळी एकदम मस्त सुरेख रांगोळी येते आपली अगोदर अशी फक्त रांगोळी सोडण्याचीच प्रॅक्टिस करायची एकदा ही प्रॅक्टिस झाली की त्यानंतर आपण डिझाईन काढायची रांगोळी जाड पाहिजे किती बारीक पाहिजे त्यानुसार आपल्याला रांगोळी सोडण्याची प्रॅक्टिस करायची आहे सुरुवातीला बाजूने जराशी रांगोळी पडते एकदा प्रॅक्टिस झाली की पडत नाही तर अगोदर आपण डॉट करूया मी इथे तीन प्रकार तुम्हाला सांगणार आहे पण समजा तुम्हाला असं वाटलं की काही जणांना रांगोळी हातात घेतली तर प्रॉब्लेम होतो असं वाटलं असेल की नाही तुम्ही हातामध्ये रांगोळी घेऊ शकत नाहीत की तुम्हाला काढायला जमणार नाही किंवा वेळ नाही आहे तर तसं सांगा तर आपल्याकडे रांगोळी हातात न घेता रांगोळीला हात न लावता कशी रांगोळी काढायची ते पण आहे तर अगोदर आपण डॉट काढूया अगोदर मोठे मोठे डॉट काढून घ्यायचे काही वेळेस आपल्याला एकसारखे डॉट लागतात तर काही वेळेस डिझाईन काढताना आपल्याला डॉट छोटे मोठे असे लागतात त्यानुसार आपण प्रॅक्टिस करायची आहे डॉट काही वेळेस डॉट आपण लांब काढतो तर काही वेळेस अशा पद्धतीने डॉट काढायचे असतात ने रेशे रेशे छोटे -छोटे रेशे चा, रेशे अशा पद्धतीने रेषा मारायची प्रॅक्टिस करायची आहे रेस तुम्हाला जाड पाहिजे बारीक पाहिजे त्यानुसार तुम्हाला रेषा मारायच्या आहेत पण अगोदर ना छोट्या छोट्या रेषा मारायच्या आणि त्याच्यानंतर मोठ्या रेषा मारायच्या अशा पद्धतीने अगोदर छोटीच रेषा मारा एकदर तुम्हाला एवढी रेश जमली व्यवस्थित किंवा त्याच्यापेक्षा मोठी मारा अशी एकदा तुम्ही बरोबर इथून रांगोळी सोडली ना तुमची रांगोळी खूप छान येणार अशा पद्धतीने रांगोळी आपल्याला सोडायची आहे आता आपण मुठीमध्ये रांगोळी घेणार आहोत आणि इथून सोडणार आहोत अशी रांगोळी घेतली मी आणि डॉट काढायचे अगोदर कोणती रांगोळी शिकताना अगोदर डॉट शिकायचे आहेत छोटे मोठे तुम्हाला कसे डॉट काढायचे आहेत त्यानुसार तुम्ही डॉट काढा आणखीन एक पद्धत आहे मी विसरली तुम्हाला चिमटी दोन तीन बोटांनी रांगोळी कशी काढायची तर ती नंतर दाखवते मी अगोदर आपण ह्या पाहूया आडव्या अशा रेषा मारून घ्यायच्या आहेत इथून रांगोळी सोडायची आहे ही पद्धत जेव्हा आपण मोठी जेव्हा रांगोळी काढतो ना तेव्हा वापरतो तर आता तुम्हाला जर असं वाटलं की तुम्हाला कुठे बाहेर तुम्ही ऑर्डर घेणार आहात रांगोळीच्या तेव्हा तुम्ही ह्या रांगोळी ह्या रांगोळीची तुम्हाला प्रॅक्टिस झालीच पाहिजे जर तुम्ही रांगोळीची ऑर्डर घेणार असाल मोठे मोठे ऑर्डर येतात आपल्याला जर संस्कार भारतीय रांगोळी येत असेल तर मग तेव्हा आपल्याला अशा पद्धतीने रांगोळी काढावी लागते तर याची सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने प्रॅक्टिस करा सर्वात अगोदर याच्यामध्येच तुम्हाला हे पकडायचं आहे आणि रांगोळी अशी सोडायची आहे याची एकदा तुम्हाला प्रॅक्टिस झाली रांगोळी व्यवस्थितपणे वे, सोडायला तुम्हाला आली चिमटीने असेल तरी अशा अशी रांगोळी सोडायची आहे पाच बोटाची रांगोळी पण अशी घ्यायची आहे आणि अशी आतमध्ये सोडायची आहे ही आतमध्ये ही रांगोळी सोडण्याची प्रॅक्टिस झाली की अशा पद्धतीने करायचं आहे आता ह्या तीन बोटामध्ये रांगोळी पकडायची आहे आणि सोडायची आहे याने तुम्ही डॉट पण काढू शकता आता डॉट शिकवले तरी मी दाखवते आहे पहा अशा पद्धतीने सोडायचे आहे दोन्ही बोटाच्या मधून रांगोळी पडायला पाहिजे अशी ही अशी रांगोळी पडते दोन रेषा येतात पण ही रांगोळी छान वाटते थ्री डी इफेक्ट येतो याला एक डिझाईन दाखवते छान याने डिझाईन तयार होते अशा पद्धतीने असं पकडा ते फक्त आणि सोडायचं आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण संस्कार भारतीचे जे डिझाईन आहेत त्याचा व्हिडिओ पाहणार आहोत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सांगा आणि जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा जर तुम्ही जास्त शेअर करा जास्त व्ह्यूज असेल तर मला पुढचे व्हिडिओ बनवायला इंटरेस्ट येईल सपोर्ट करा धन्यवाद